सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयासमोरील गोयलगंगा सोसायटीपासून आत येताना लागणाऱ्या पहिल्या चौक इथे पृथ्वी वाचवा जीवन वाचवा तसेच त्याच्या पुढच्या चौक इथे जल्लोष परंपरेचा नाद वाद्यांचा या नव्यानं बसवण्यात आलेल्या दोन शिल्पांचा शनिवारी संध्याकाळी उद्घाटन सोहळा पार पडलाय. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरताई मिसाळ यांच्या आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. याप्रसंगी नगरसेवक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मंजुषा नागपुरे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर हरदासजी चळवळ दिलीप नाना नवले बाळासाहेब जाधव रवीजी चौधरी क्षेत्रीय कार्यालयाचे वॉर्ड अध्यक्ष संजीव ओहोळ या शिल्पाचे शिल्पकार अजिंक्य कुलकर्णी तसेच या भागामधील सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. या भागाचे नगरसेवक प्रसन्नदादा जगताप मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप ज्योती गोसावी या भागाचं विकास जेव्हा होतो त्या विकासाबरोबर त्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम आज या शिल्पाच्या निमित्ताने ह्या दोन नगरसेवकांनी केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्या इथल्या नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानते. शिल्पाचा विषय अतिशय सुंदर आहे की एकाचा शिल्प आहे पृथ्वी वाचवा जीवन वाचवा आणि दुसरं शिल्प जे उद्घाटन केलं ते जल्लोष परंपरेचा नाद वाद्यांचा. दोन्हीमध्ये आपल्याला इतका सुंदर जीवनाचा संदेश त्या दोघांनी दिलेला आहे की सिंहगड रोडच्या लोकांना इथल्या नगरसेवकांनी उद्यानं दिली चांगले रस्ते दिले आणि त्याबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी आणि आपली तब्येत सांभाळण्यासाठी आपली मानसिक आनंद मिळण्यासाठी काय करायला पाहिजे या दोन्ही गोष्टी एकत्र सांगून टाकल्या. इतक्या हुशारीने मला वाटतं हे दोन शिल्प त्यांनी केली आहे त्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानायला पाहिजे. आणि एक आमदार म्हणून या भागाचे आणि माझे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून निश्चितच मला अभिमान आहे आणि परत एकदा मी सगळ्या नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानते. वडगावच्या मुख्य चौकामध्ये दोन भव्य अशी शिल्प या ठिकाणी उभं झालेलं आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा जल्लोष परंपरेचा नाद वाद्याचा हे शिल्प या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि शिल्प उभं करण्याची प्रेरणा ही तुम्हा आम्हाकडून ज्यांना सुचली ते या भागाचे नगरसेवक पुण्यनगरीचे माजी उपमहापौर सन्माननीय नगरसेवक प्रसन्नदादा जगताप त्याचप्रमाणे नगरसेविका मुंजश्रीताई नागपुरे यांनी ही दोन शिल्प या ठिकाणी उभं केलेले आहे. तर हे शिल्प या ठिकाणी उभं करण्यापाठीमागे आणि हे पाहिल्याच्या नंतर जाता येता आपल्याला सुद्धा या शिल्प पाहिल्याच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा बोध त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या शिल्पामधून आपल्याला एक प्रकारे पृथ्वी वाचवा जीवन वाचवा हा संदेश आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. लोकार्पण सोहळा म्हणजे जे पृथ्वी वाचवा जीवन वाचवा डोंगर दऱ्या यांचं संरक्षण व्हावं हे मानवाच्या हातात आहे म्हणून हातावर पृथ्वी दिलेली आहे की प्रत्येक माणसाने आपण शहरामध्ये असो किंवा बाहेर असो प्रत्येकाला थोडीशी जागा असती हे असतं त्यात प्रत्येकाने झाडं लावायला पाहिजे. आपला श्वासोश्वास जसा करोनामुळं आपल्याला व्हेंटिलेटर हे ते मिळत नव्हतं पण निसर्गाचा श्वासोश्वास हा महत्त्वाचा आहे त्यामुळं त्या शिल्पाचं नाव पृथ्वी वाचवा व जीवन वाचवा असे केले. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी 24 तास पुणे.